नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य गुरुकुलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. इयत्ता 7वी, विषय संगणक. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक असाइनमेंट म्हणजेच एक ॲक्टिव्हिटी केलेली आहे. ह्या व्हिडिओपासून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. तर धडा पहिला, ICTचे सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणाम. चला तर मग पुढे बघूया. ICTचा परिणाम. आता ICT म्हणजे काय तुम्ही हे गेल्या वर्षी शिकलेला आहात. आता त्याचे परिणाम कसे झाले आहेत ते बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतील अलीकडच्या शोधांनी लोकांच्या कम्युनिकेशन पद्धतीत आणि फावला मौजेचा वेळ घालवण्याच्या जीवनशैलीत अनेक बदल घडवून आले आहे. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीत सुधारणांमुळे कुटुंबांना आणि मित्रांना एकमेकांशी नियमित संपर्क साधणे आता फार स्वस्त झाले आहे. इथे कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांशी बोलण्याची पद्धत. फावला वेळ म्हणजेच रिकामा वेळ, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू लागला आहात. इंटरनेट असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सर्च करता. त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम आहेत, वेगवेगळी गाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करता. तसेच तुम्ही एकमेकांशी बोलण्यासाठी चॅटिंगचाही वापर करता. तेच प्रकार तुम्हाला इथे पुढे दिलेले आहेत. पहिला दिलाय ईमेल. तुम्हाला फक्त टेक्स्ट नव्हे तर फाईल्स पाठवणे आणि वेब ॲड्रेसची लिंक पाठवणे पण अलाव करते. या लिंकमुळे इतर माहिती डिस्प्ले किंवा डाउनलोड होऊ शकते. इथे ईमेलमध्ये तुम्ही एकतर नुसतं टायपिंग करू शकत नाही, तर तुम्हाला आवडणारी एखादी फाईल किंवा एखादं पुस्तक त्याची लिंक तुम्ही इथे शेअर करू शकता. इंटरनेट, टेलिफोन किंवा जिथे साऊंड किंवा साऊंड फाईल्स पाठवणे किंवा प्राप्त करण्यासाठी कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन वापरले जाते, ते तुम्हाला फोन दराचा फायदा घेऊन देतात. हे फोन दर आंतरराष्ट्रीय लाईनपेक्षा खूप स्वस्त असतात. म्हणजेच काय, तुम्ही इंटरनेटच्या मदतीने लांब दूर देशात असणाऱ्या लोकांशीही बोलू शकता, तेही कमी खर्चामध्ये. तसेच तुमची रेकॉर्डेड फाईल पाठवू शकता, तसेच प्राप्तही करू शकता. इन्स्टंट मेसेजिंग. तुम्ही कम्प्युटरवर ऑनलाईन असताना ऑनलाईन असणाऱ्या इतरांशी तुम्ही इन्स्टंट मेसेजिंगचा वापर करून टायपिंगच्या सहाय्याने चॅट करू शकता. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोक अनेक गोष्टी नव्या पद्धतीने करू शकत आहेत. म्हणजे इन्स्टंट मेसेज म्हणजेच व्हॉट्सॲप वगैरे, फेसबुक चॅटिंग अशा सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता. आता त्याच्याबरोबर काय करू शकता अजून, तर शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला माहितीच आहे, आता सर्वांना ती परिचिताचीच आहे. ऑनलाईन खरेदी करू शकता, तसेच तुमची एखादी गोष्टही विक्री करू शकता. शिकणे. तुम्ही आता कम्प्युटर लर्निंग पॅकेज खरेदी करून एखादी नवीन भाषा शिकू शकता, परीक्षेचा सराव करू शकता, चांगले टायपिस्ट होऊ शकता किंवा मल्टीमीडिया एक्सलोपीडिया वापरून अनेक मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही आत्ता सध्या ज्या पद्धतीने शिकत आहात त्या पद्धतीने तुम्ही अजून इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टीही शिकू शकता. वेगवेगळे एज्युकेशनल साईट्स आहेत, त्याच्यावरनं तुम्ही वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकता. विविध सेवा. टेलिफोन किंवा इंटरनेट वापरून बँकिंग, इन्शुरन्स हप्ते भरणे आणि अनेक इतर गोष्टी केल्या जाऊ शकतात. इंटरनेटच्या मदतीने तुमचा बँक अकाउंट जरी इंटरनेटवर कनेक्ट असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीही करू शकता. रोजगारावर ICTचा परिणाम. आता आपण दुसरा भाग बघणार आहोत, ICTचा रोजगारावर काय परिणाम होतो ते. ICT वापरण्याने थोडीशी बेरोजगारी वाढलेली आहे. ती कशी काय,
तर कम्प्युटर कंट्रोल्ड वेअरहाऊसेसना चालविण्यासाठी फक्त मुठभर माणसांची गरज असते. 2, प्रोडक्शन लाईन्समध्ये कम्प्युटर कंट्रोल रोबोट्स असतात, अगदी सर्रासपणे वापरले जात आहेत व ते मानवी कामगारांना रिप्लेस करत आहेत. 3, प्रिंटिंग उद्योगातील कर्मचाऱ्यांची जुनी स्किल्स आता कालबाह्य झाल्या आहेत. आता DDP सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर कंट्रोल प्रिंटिंग प्रोसेसच्या वापरामुळे तीच कामे आता अत्यंत वेगाने केली जाऊ शकत आहेत. कम्प्युटर वापरल्यामुळे तिथे माणसांची गरज आता कमी राहिलेली आहे, तसंच ते काम जलद गतीने व अचूकतेने करत आहेत, त्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. काही नोकऱ्या आता नष्ट झाल्या आहेत कारण आता ती कामे ऑटोमॅटिकली केली जात आहे. उदाहरणार्थ मल्टिपल चॉईस एक्झाम पेपर्स तपासणे. 1980 पूर्वार्धात पर्सनल कम्प्युटर म्हणजेच PC विकसित करण्यात आला. त्याआधी कम्प्युटर्स हे अवाढव्य खर्चिक मशीन्स होती व फक्त छोट्या आणि मोठ्या उद्योग समूहाकडे ती होती. आता मात्र संपूर्ण जगभर जवळपास प्रत्येक ऑफिसातील प्रत्येक डेस्कवर आपण PC दिसतात. इतक्या स्वस्त विश्वासयोग्य कम्प्युटिंग पॉवरला ॲक्सेस असल्यामुळे त्याची पूर्वीची रचना आणि त्याची कार्यपद्धती यामध्ये त्यांनी संपूर्ण बदल घडवून आणले आहे. ह्याचा परिणाम म्हणून अनेक लोकांच्या नोकऱ्या आता बदललेल्या आहेत. आता जरी अनेक रोजगारांच्या क्षेत्रात नोकऱ्या नष्ट झाल्या असल्या तरी इतर क्षेत्रांची मात्र वाढ झाली आहे आणि तिथे नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत. पूर्वी कसं होतं, कम्प्युटर हे खूप महागडे होते, त्यामुळे छोट्या आणि मोठ्या उद्योगामध्येच ते वापरले जायचे. पण आता त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होऊन, त्याच्यात रिसर्च होऊन आता प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये प्रत्येकाकडे कम्प्युटर येऊ लागले आहेत. आणि आता तर अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे प्रत्येकाच्या हातापर्यंत कम्प्युटर पोचलेले आहेत, म्हणजेच तुमचे स्मार्टफोन्स. ज्या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत त्याची उदाहरणे IT टेक्निशियन्स, कम्प्युटर्स प्रोग्रॅम्स, वेब डिझाईन्स, हेल्प डेस्क स्टाफ्स. आता IT टेक्निशियन्समध्ये काय येतं, तर कोणत्याही व्यवसायातील सर्व कम्प्युटर्सना नीट मेंटेन केले गेले पाहिजे, त्याचे हार्डवेअर सतत कार्यरत हवे आणि त्यात सॉफ्टवेअर इन्स्टॉल असायला हवे. IT टेक्निशियन्स हे काम करतात, म्हणजेच थोडक्यात तुमचं हार्डवेअर नेटवर्किंग. कम्प्युटर्स प्रोग्रॅम्स, बिझनेस हाऊसेसमध्ये सध्या वापरले जाणारे सर्व सॉफ्टवेअर प्रथम कम्प्युटर प्रोग्रॅम्सरकडून निर्माण केले जाणे आवश्यक असते. या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत आता हजारो व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या शाळेला जे सॉफ्टवेअर लागतं ते सॉफ्टवेअर बनवून घेतलं जातं. आत्ताचंच उदाहरण बघितलं तर तुम्ही ऑनलाईन अभ्यास शिकता आहात, तर आपल्या शाळेने नवीन वेबसाईट तयार केली आहे, नवीन सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, ते तुम्ही वापरता आहात स्काय स्कूल म्हणून. वेब डिझाईन्स, कंपनी वेबसाईट्स डिझाईन केल्या जाणे आणि निर्माण केल्या जाणे आवश्यक असते. हे काम वेब डिझायनर्स चे असते, म्हणजे एखाद्या कंपनीचा साईट तयार करण्याला वेब डिझाईन्स असं म्हणतात. तशीच आता आपल्या शाळेनेही स्काय स्कूल म्हणून ही वेबसाईट डिझाईन केली आहे. हेल्प डेस्क स्टाफ, लोकांना कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स वापरताना बऱ्याच वेळा मदतीची गरज भासते. कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हेल्प डेस्क असतात, तिथे प्रशिक्षित स्टाफ असतो व तो ॲडवाईस देतो, म्हणजे लोकांना येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी एक ट्रेन केलेला स्टाफ, म्हणजे ट्रेन केलेली माणसं असतात जी मदत करतात. पुढे आता आहे ICTचे आरोग्यावर होणारे परिणाम. आता सतत तुम्ही कम्प्युटर वापरल्यामुळे वेगवेगळे
परिणाम होतात आपल्या शरीरावर, ते कसे काय ते आता बघूया आपण. आपण जर इतर लोक काम करत असताना करतात तसा कम्प्युटरचा वापर अनेक तास केला तर काही आरोग्य समस्या आपणास सतावण्याची शक्यता असते. रिपिटेटिव स्ट्रेस इंजुरी RSI, म्हणजे जर खूप मोठ्या कालावधीसाठी आपण बोटांची हालचाली वारंवार केल्या तर ही इंजुरी आपणास होऊ शकते आणि बोटांच्या सांध्यांमध्ये गंभीर वेदना त्यामुळे होऊ शकतात. उपाय, इथे त्यांनी काय सांगितलं आहे, तुम्ही एकाच ठिकाणी एकाच जागेवर बराच वेळ बसून कम्प्युटरवर काम करत असाल तर तुमच्या हातांमध्ये इंजिनिअरी होऊ शकते, पण हे खूप कालावधीसाठी आहे. तास दोन तास काम केल्याने ही इंजिरी होणार नाही. त्याच्यावरचे उपाय काय आहेत, तर RSI चा धोका कमी करण्यासाठी तुमच्या कीबोर्ड सुयोग्य अचूक स्थितीत ठेवा, चांगले टायपिंग तंत्र विकसित करा. 3, कीबोर्डच्या समोर ठेवलेले मनगट म्हणजे रिस सपोर्ट वापरण्याचा प्रयत्न करा. कीबोर्ड सतत वापरू नका, मध्ये मध्ये नियमितपणे ब्रेक घ्या. म्हणजे तुम्ही एकसारखा कम्प्युटर वापरू नका, हेच ह्याच्यात थोडक्यात सांगितलेलं आहे. डोळ्यांवर ताण, प्रदीर्घ कालावधीकरिता कम्प्युटर वापरल्यामुळे उद्भवू शकणारी एक आरोग्यविषयक समस्या म्हणजे डोळ्यांवरील ताण हा होय. तो डोळ्यांचे थकणे म्हणूनही परिचित आहे. एक विशिष्ट अंतरावर असणाऱ्या मॉनिटरकडे सातत्याने पाहण्यामुळे ही समस्या निर्माण होते. आपल्या डोळ्यातील स्नायू हे ह्या सतत एकाच ठिकाणी पाहिल्यामुळे हलते राहत नाहीत आणि त्यामुळे थकून जातात आणि दुखू लागतात. डोळ्यांवरील ताणांमुळे दुखेदुखीसुद्धा होते. म्हणजेच काय, जास्त वेळ कम्प्युटरवरती बघत राहिल्यामुळे मॉनिटरची स्क्रीन, आता सध्या तुम्ही आता मोबाईल वापरताय त्यामुळे मोबाईलची स्क्रीन सतत डोळ्यासमोर ठेवल्यामुळे तुमचे डोळे खूप त्रस्त होतात, दुखायला लागतात. त्याच्या परिणामामुळे तुमचं डोकं पण दुखू शकतं. म्हणून शक्य तितक्या कमीत कमी वापर त्या गोष्टींचा करायला हवा. आता त्याचे उपाय काय आहेत, तर एक, युजर्सनी आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना विश्रांती देण्यासाठी वेळोवेळी मॉनिटरवरून नजर दूर न्यायला हवी आणि लांबच्या एखाद्या गोष्टीवर नजर स्थिर करायला हवी. काही युजर्सना अँटी ग्लेअर स्क्रीनचा उपयोग होऊ शकेल. सर्व नव्यान मॉनिटर्सनी यू स्टँडर्ड पाळायला हवीत, जी हे सुनिश्चित करते की रेडिएशन एमिशन हे जितके शक्य आहे तितके कमी असावे. तसेच सर्व नव्या स्क्रीनना टिल्ट आणि स्विल वेल स्टँडर्ड फिट केलेले आहेत. नियमित कालावधीने ब्रेक घ्या. पाठ आणि मानदुखी, खूप वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे तुम्हाला पाठदुखी मानदुखी होऊ शकते. हे न होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर ॲडजस्ट होणारी खुर्ची वापरा. ती तुमच्या शरीराच्या खालच्या भागाला आधार देते, तिला व्यवस्थित सेट करा. कम्प्युटर की बोर्ड आणि मॉनिटर हे बसलेल्या व्यक्तीच्या अचूक उंचीला असावेत. कीबोर्ड हा एल्बोच्या पेक्षा खाली असावा आणि मॉनिटरचा टॉप हा डोळ्याच्या लेवलला असावा. नियमित ब्रेक घ्या. ताण कमी करण्यासाठी उभे राहा, आजूबाजूला चाला आणि तुमचे स्नायू ताणा. अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे. ह्याच्यावरचा हा छोटासा स्वाध्याय आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. प्रोडक्शन लाईनमध्ये कम्प्युटर कंट्रोल टिंबटिंब आता अगदी सर्रासपणे वापरले जात आहेत, तर तिथे उत्तर आहे तुमचं रोबोट्स. कंपनी वेबसाईट डिझाईन आणि निर्माण करण्याचे काम टिंबटिंबचे असते, तर वेब डिझायनर्सचे. जर खूप मोठ्या कालावधीसाठी आपण बोटांच्या हालचाली वारंवार केल्या
तर टिंबटिंब होऊ शकते. RASI ही त्याची उत्तरं आहेत. हा स्वाध्याय तुम्हाला वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.